भारत कुठल्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे. आणि मग यावेळेला भारतात काय असतं? आता थंडी असते, म्हणजेच रात्रीचा कालावधी जास्त असतो, दिवसाचा कालावधी कमी असतो, म्हणून आपल्याला आता उष्णता कमी मिळते. त्यामुळे दिवसाचा कालावधी जेवढा जास्त, दिनमान जेवढं मोठं, तेवढी सूर्याची उष्णता आपल्याला जास्त मिळते. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा तिचं पूर्ण गोलाकार नाही, ही जी कक्षा आहे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ही कक्षा पूर्णपणे गोलाकार नाही, एका ठिकाणी म्हणजे वर्षातल्या एका ठिकाणी ती काय असते, ह्याच्यापासून लांब असते आणि एका ठिकाणी ती सूर्यापासून जवळ असते. ज्या वेळेला ती जवळ असते त्यावेळेला उष्णता साहजिकच जास्त मिळते आणि ज्या वेळेला ती लांब असते त्यावेळेला उष्णता कमी मिळते. हे असं एकदा जानेवारी मध्ये होतं आणि एकदा असं जुलै मध्ये होतं, म्हणजे एकदा जुलै मध्ये आणि एकदा जानेवारीत, असं 6 महिन्यात एकदा असं घडून येतं की एकदा ती सूर्यापासून खूप जवळ असते आणि एकदा सूर्यापासून लांब असते. तिथे सुद्धा उष्णतेवर परिणाम होतो. अर्थात हे हा घटक अत्यंत कमी प्रमाणे याचं, कारण की ही घटना वर्षातनं एकदा घडते. आता हे तापमानाचं आपण वितरण बघितलं, पण त्याबरोबरच हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर वितरण जे आहे, म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जर आपण असा आडवा धरला आणि इथे 0° मग अक्षवृत्त मग 0° ध्रुव असं जर आपण केलं तर याला काय म्हणतो आपण? हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर वितरण. मग या क्षितिज समांतर वितरणाचा जर आपण विचार केला तर तिथे सुद्धा सगळीकडे तापमान सारखं आपल्याला आढळत नाही. तर ते कशामुळे? तर लॅटिट्यूडचं आत्ताच आपण बोललो की 0° सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं सूर्यकिरण जास्तीत जास्त तिरपे पडत जातात, साहजिकच उष्णता कमी होत जाते. त्यामुळे अक्षांश लॅटिट्यूड जे आहे, अक्षांश जे आहेत त्या अक्षांशाचा त्याच्यावर परिणाम होतो. दुसरं म्हणजे इलेव्हेशन, उंची, त्या ठिकाणाची उंची. जसजसं उंच जाऊ तसतसं तापमान कमी होत जातं, हा शब्द आणि वाक्य तुम्ही सारखं सतत शाळेमध्ये अभ्यास हे करत असाल, पण त्याच्यामागे कारण आहे का हे असं होतं? जसजसं आपण उंच जाऊ तसतसं तापमान हे कमी होत जातं. तापमान वाढवण्याला कारणीभूत कोण असतं? तर हवेतले वेगवेगळे घटक असतात. त्यामध्ये कोण असेल? निरनिराळे वायू असतील, बाष्प असेल, धुलीकण असेल. हे सगळे काय करतात? उष्णता शोषून घेण्याचं काम करतात. आणि हे सगळे पृथ्वीच्या पृष्ठभागापाशी जास्त प्रमाणात असतात आणि जसजसं आपण उंच 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 जाऊ तसं यांचं प्रमाण काय होत जातं? कमी कमी होत जातं. मग साहजिकच जसजसं वर जाऊ तसं हे उष्णता शोषून घेणारे लोकच जर राहिले नाहीत तर तिथल्या वरच्या घटकांना उष्णता मिळणार, वरच्या थराला उष्णता मिळणार नाही. म्हणून जसजसं उंच जाऊ तसतसं तापमान हे कमी होत जातं. आणि दुसरं त्याचं कारण असं की वातावरण तापण्याची क्रिया. आपल्याला डोक्यात काय असतं की सूर्याकडून उष्णता आली, सूर्याकडून किरण आला की पहिल्यांदाच जो थर पृथ्वीचा जवळ असेल त्या थराला उष्णता मिळेल, मग खाली 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 येत मग शेवटी खरं तर पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळाली असती. असं होतं का? मग आपल्याला संध्याकाळी उष्णता मिळाली असती,